दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. ग्रामस्थांच्या मागणीनुसारच नागेवाडीतील अतिक्रमणे हटवली. संबंधितांवर वारंवार नोटीस दिल्यानंतरच कारवाईचा बडगा. सरपंच सतीश निकम यांचा खुलासा. गावातील काही ग्रामस्थांनीही केले कारवाईचे समर्थन. खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे शुक्रवारी अतिक्रमण झालेल्या जागेवरील बांधकामे हटवण्यात आली आहेत. या कारवाईवरून वादंग सुरू झाला होता. यानंतर सदर शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढून घेण्याबाबत संबंधितांना वारंवार कळविण्यात आले असल्याचे, तसेच याबाबतच्या नोटीसही देण्यात आल्याचे सरपंच सतीश निकम यांनी सांगितले. गावातूनच मागणी व्हायला लागली की अतिक्रमण नको आहे म्हणून. सर्व ग्रामस्थांनी ह्या अतिक्रमणासाठी एक मुकाने मला पाठिंबा दिला. मग मी रीतसर त्यांना नोटीस दिली. आज तुम्हाला म्हणजे जर बघायचं असेल त्यांना प्रत्येक वेळी वेळोवेळी 2021 12 तारखेला पहिलं नोटीस जी दिलं तर मी 8/1/2021 पहिलं नोटीस दिलं तर परत त्यांना त्यांनी नोटीस स्वीकारल्यानंतर त्यांनी आम्हाला साह्या पण दिल त्या. दुसरी गोष्ट, मासिक सभेचा आम्ही ठराव घेतला होता. आणि शेवटी त्यांना अंतिम नोटीस ही 18/7/2022 रोजी दिली. आणि परत आम्ही आम्हाला ज्या दिवशी पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा बंदोबस्त आला त्या दिवशी आम्ही ही आमची मोहीम राबवली. दुसरी गोष्ट अशी की काही लोकांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की असं तुम्ही वागू नका. आज मी सरपंच आहे, उद्या तुम्ही होऊ शकता, पण उद्या तुम्ही तोंडं बघून किंवा काय करून, आज माझ्या भावकीतील माझ्या घरातील माझ्या सख्या चुलत्याचासुद्धा मी इथं उकरण्यात ठेवलं नाही. आज ह्यात माझी भावकी, जरी मला मी भावकी म्हणजे मी फक्त माझ्या भावकीचा सरपंच नाही, मी पुऱ्या गावाचा सरपंच आहे. आज सगळ्यात जास्त कुणाची हानी झाली असेल तर 98% माझ्या घरातली माणसं आहे ती. मी त्यांचा सगळं विचार केला नाही. आणि ज्यांना जे म्हणतात का, ज्या संघटना आज म्हणतात आवाज उठवतात आंदोलन करू काय करू, तिथं आमच्याकडं अवैध धांद्याचं म्हणजे जीव साठा होता तो गावलेला सगळं प्रूफ आहे. पाहिजे असेल तर तुमच्या माध्यमातून तुम्ही व्हायरल करू शकता, ती मी तुम्हाला देईन. फक्त कोणी कुठल्या समाजानं किंवा कुठल्या संघटनेने गावच्या चांगल्या ह्याच्यात म्हणजे तेढ चांगलं जे होतं त्याच्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नका, एवढं मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर दुसरीकडे गावातील काही ग्रामस्थांनीही या कारवाईचे समर्थन केले असून सरपंच सतीश निकम यांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. हे काय अतिक्रमण काढलेलं आहे ते ग्रामपंचायतीनं चांगलंच कार्य केलेलं आहे. गावात आता जागोजागी बघाल तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. गल्लीबोळाने आता अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. लोक याचं काढा मग आम्ही काढतो, त्याचं काढा मग आम्ही काढतो. आता ज्या काय मागाशी म्हणले आमचे पैलवान संघटना काय उभ्या आहेत, त्या संघटना ज्या कोणा ज्याच्या पाठीमागं उभ्या आहेत ते काय त्यांचं अवैध धंदे चालू होते. गावात त्यांची दुसरी 2-2 घरं आहेत. त्या संघटना म्हणतात की त्यांच्या राहत्या घरातून उठवलं, त्यांना हे केलं. आम्हाला त्यांच्या तिथं म्हणजे अवैध बरंच दारूचे बॉक्सेस असतील काय असतील तिथं सापडले. त्याचे प्रूफसुद्धा आहेत आमच्यामध्ये मोबाईलमध्ये, त्यांनी ती बॉक्सही केलेले. ते काय आम्ही नजरेसमोर आणलेले नाहीत, याला वेगळं प्रकरण लागेल म्हणून आम्ही काय ते समोर आणलेलं नाही. पण वेळ आली तर मग तेसुद्धा आम्हाला करायला लागलेलं. त्या संघटनांना एवढं माहिती पाहिजे ते काय 2 रुपयासाठी काय उभं राहिले असतील, कोणाच्या मागं काय लागले असतील, ते काय त्या संघटनांनी हे केलेलं आहे. ते आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, त्यांनी हे केलेले आहेत. आणि ते म्हणतात बेघर केलं हे केलं, त्यांनी इथं येऊन बघावं, त्यांना दुसरी राहती घरं आहेत,
हे फक्त त्यांचं टाईमपाससाठी कोणीतरी त्यांना ग्रामपंचायतीचे असू द्या, एक बॉडी जे सहकार्य चांगलं करते त्याच्याविरुद्ध फुलवायचं कोणतरी कार्य करत असेल त्याच्या माध्यमातून ते काय लोक हे करून बसतात, उठून बसतात, हे काय चुकीचं आहे फार। गावात बघशिला तर जागोजागी आता अतिक्रमण झालेलं आहे। आता आम्ही सर्व ठिकाणी असं व्यवस्थित सगळं करून आता इथं क्रीडांगण असो नाही तर बगीचे असो सगळे आणि ह्या बॉडीनं आत्तापर्यंत जे केलं आहे काम ते सगळं एकदम चांगलं कार्य केलेलं आहे। गावात जागोजागी रस्ते असतील म्हणा, पाण्याचा प्रश्न असेल, सगळं सहकार्य चांगलं केलेलं ते चांगलं कोणाला दिसत नाही। आणि ज्या काही संघटना असतील त्यांनी गावात येऊन इथं विकास बघायचा आहे, लांब न कधीतरी येऊन बघते असं आता भाषा इथे तोंडात दुसरी पण तसलं काही बोलणार नाही, आपलं चांगलं केलेलं आहे ग्रामपंचायत नागेवाडीमध्ये। हा सरपंच ग्रामपंचायत 1957 स्थापन झाली आणि हा सरपंच आता 2021 15 जानेवारी 2021 निवडून आला आणि हे सरपंच 1982 म्हणजे माझ्यासमोर मांडून खेळले सरपंच, परंतु गावाचा विकास असा केला इथनं पुढे बी होणार नाही आणि इथनं मागे बी होणार नाही अशा ह्या पार्टीनं सगळ्या ग्रामपंचायत पार्टीनं आणि सरपंचाचं नेतृत्वाखाली सगळ्यांनी हे गावचा रस्ते गटार परत सगळी नागेवाडी गाव महासत्ता झालं काय, ऊस पाणी सगळं जकडं बघत तिकडे हिरवंगार नंतर वंदन दिसतंय काय, काश्मीर दिसतंय नागेवाडीचं काश्मीर केलंय काय, कुणाचं वाईट झालं असेल कुणाचं काय झालं असेल त्याची काय सहमत नाही, परंतु गावाचा विकास करणारा एकमेव सरपंच हा नागेवाडीचा वाघ आहे आणि हे जर मी हिरूभाई नागेवाडीकर मी त्याची गवाह देतो काय। हे काढताना कुणावर काय जबरदस्ती केलेली नाही, हे काढाय सगळ्याला प्रेमाने सांगून जनतेनं आपापलं काय माल मटेरियल असेल ते काढून घेतलेलं आहे आणि नंतर काय असेल ते सफाई केलेलं आहे, इथं कुणाची सक्ती नाही, कुणाचं काही हानी केलेली नाही, नुकसान केलेलं नाही, काय नाही। ग्रामपंचायतीनं चांगलं केलंय, केलंही चांगलं केलंय आणि इथनं पुढे बी चांगलंच होणार। ग्रामपंचायतीनं चांगलंच केलंय, आमचं उखंड बी इथं होतं काढून घेतलं। बरेच वर्षे महाराष्ट्र शासन च्या जागेवरती गावाच्या असणाऱ्या नजीक महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती बरेच वर्षे झाले गोटा किंवा काही काळानंतर पक्के घरं असं अतिक्रमण होतं, ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व कायदेशीर बाबीचा पूर्तता करून सदरचं अतिक्रमण भविष्य काळासाठी किंवा नागेवाडी गावच्या भविष्य योजना किंवा शासकीय इमारती भविष्यात कुठं बांधायच्या तरी ज्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं ते ग्रामपंचायत नागेवाडी सरपंच ग्राम सदस्य यांनी सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून काढलेलं आहे आणि जे काम झाले ते गावाच्या भविष्यासाठी झाले। आज या ठिकाणी जे सर्व जे ग्राउंड दिसतंय मोकळं ते अतिक्रमण पहिलं या ठिकाणी भरपूर होतं, ते आमच्या ग्रामपंचायतीच्या ठरावामधून सगळ्यांनी हे काढायचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सरपंच आणि सर्व सदस्यांचं गावकऱ्यांचं अभिनंदन करतो। एवढंच बोल। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स, आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत, तसे सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल पीव्हीसी मयूर बंब सीपी फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते, तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा,